नमस्कार मित्रांनो, आज टुडे आज आम्ही ड्रिलिंग प्रोग्राम कॅन सायकल प्रोग्राम कसं करायचं आपल्या CNC टर्निंग मशीनमध्ये. मी आता प्रोग्राम बनवून ठेवले, इथं साईडला ड्रॉइंग आहे. आपण पहिला काय करायचं, फर्स्ट आपण कॅन प्रोग्राम टाईप करायचं, ड्रिल लावायचा. समजा हा साईज किती आहे आपल्या ड्रिलचं, साईज 15 mm आहे. हा ड्रिल आपण मशीनमध्ये कसं करायचं, कॅनड सायकलमध्ये ड्रिलिंग कॅनड सायकल. फर्स्ट आपण हे N1 टाकलं, नंतर N1 झालं, हे N1 झाला, N1 झाला, हे N1 झालं. नंतर ब्लॉक नंबर टाकला G28, U0.0, W0.0, हे होमिंग झालं आमचं मशीनचं. नेक्स्ट टूल नंबर झाला, टूल नंबर 03 आणि ऑफसेट नंबर 03. नेक्स्ट G97 आपल्या फिक्स्ड RPM स्पीड झाला, S700 आणि M03 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन झाला स्पिंडलची. ते झाल्यानंतर आपल्या टूल आपल्या ड्रिल टूलची हे झालं, हे रॅपिडमध्ये घेऊन आपण खाली घ्यायचं आहे. किती अंतरने आपल्या साईज, हा फेसची साईज आहे 30, मी किती 32 टाकले तर Z10 अंतर झाला. नंतर Z2 mm जवळ घेतलं. ते झाल्यानंतर G0X सेंटरला आपल्याला ड्रिल मारायचं आहे, आपल्याला ड्रिल मारायचं आहे. कितीचा, 15 समजा. एक्स सेंटरला आला, नंतर एक्स सेंटरला G0Z 1 mm पुढं घेतलं. नंतर हा सायकल आहे ना, हा सायकल हे सायकल काय आहे आपल्या कॅन सायकल आहे ड्रिलचा. G74R 0.5, G74Z-43, Z-43 हे जॉबची लेंथ किती आहे, 40 आहे. मी 3 mm जास्त टाकले, ड्रिलचं पुढं डिग्री असते त्यामुळं पूर्ण होत नाही, म्हणून 3 mm जास्त मी इथं प्रोग्राममध्ये टाकलं 3 mm. तर जॉबची साईज किती आपल्या जॉबची साईज 40 आहे. मी इथं किती टाकले, हा व्हॅल्यू 43 टाकले. 43 कशासाठी, 3 mm जास्त इकडे येते, पूर्ण आपल्या ड्रिल होल कम्प्लीट पडते, ते म्हणून 43 टाकलं मी. हे Q4000 काय, हे F फीड आहे, फीड 0.08. हे पूर्ण सिंटॅक्स आहे आपल्या कॅनड सायकल ड्रिलिंगचं, सिंटॅक्स आहे हे. G74R 0.5, G74Z-43, Q4000 आणि फीड 0.08. R.5 कशासाठी टाकलं मी, R.5 5 mm मागं येते आणि चिप बाहेर येण्यासाठी कंटिन्यू ड्रिल नाही चालत, ब्रेक चिप अडकून चिप बर अडकून ड्रिल जळून जाते, त्यामुळं मी इथं R.5 टाकल्यावर तर रिटर्न 0.5 येते. आपल्या साईज किती चालू आहे, आता मी इथं Q4000 टाकले. Q4000 काय, 4 mm गेल्यावर रिटर्न वापस 0.5 मागं येते, परत पुढं जाते 43 4 mm पुढं 0.5 मागा, 4 mm पुढं 0.5 मागा, Z-43 ड्रिल असूच जाते. ते पूर्ण सिंटॅक्स आपल्या G74R 0.5 आणि G74Z-43.0 Q4000 टाकल्यावर 4 mm जाते, परत 0.5 रिटर्न मागा येते, बाहेर आपलं चिप्रक होते आणि फीड 0.08. ते पूर्ण आपल्याला
हे पूर्ण पॅरामीटर टाकून नंतर एक्स इथं एक्स सेंटरला घ्यायचं आपलं ड्रिल लावल्यावर जे एक्स झेड 0.0 आणि झेड 1 mm पुढं जवळ घेतलेले आहे. नंतर हे पूर्ण काय आहे आपल्या सिंटॅक्स आणि पूर्ण कॅन सायकल ड्रिलिंगचं पॅरामीटर आहे. इथं ड्रॉइंग साईज, ड्रॉइंगचं साईज किती आहे 40 mm आहे. मी किती टाकले 43 2-3 mm जास्त टाकल्यावर ड्रिलचं पुढं डिग्री असते ना, ते डिग्री पूर्ण इकडं आल्यावर पूर्ण ड्रिल आपलं कम्प्लीट होते, ड्रिल होल पूर्ण कम्प्लीट होते जॉबची सेंटर. त्यासाठी मी 3 mm 4 mm 5 mm जास्त टाकायचं असते. Q4000 झालं आणि Z-43 झाला, ते कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं टाकलेले व्हॅल्यू Z-mm ते झाल्यानंतर ऑटोमॅटिक कम्प्लीट X00 आणि Z1mm बाहेर येते रिटर्न. रिटर्न झाल्यावर G0 G40 G10 10 mm बाहेर घेतले फेस पुढं, Z 10 mm अंतरने बाहेर आला. ते झाल्यानंतर काय झालं, M05 कशाचं आहे हे आपल्या स्पिंडल ऑफ करायचं आहे. स्पिंडल ऑफ M05 टाकल्यावर स्पिंडल ऑफ होणार, स्पिंडल बंद होते. स्पिंडल बंद झाला आणि M05 आणि M09 आपल्या कोलेंट ऑफ. नेक्स्ट G28 U0.0 W0.0 हे काय आपल्या टरेट होमिंगला गेलं टूल. M30 काय एंड ऑफ आपल्या प्रोग्राम, एंड ऑफ प्रोग्राम. मित्रांनो आपल्याला एवढं माहिती पाहिजे G74 आणि R0.5 हे झेडचं व्हॅल्यू. आपण झेड मायनस किती आपल्या जॉबची लेंथवर डिपेंड असते. आपल्या वीचं म्हणल्यावर इथं 23 टाका 25 टाका 10 लांबी आहे आणि ड्रिल मारायचं 10 किंवा 15 किंवा 20. तुम्ही लेंथ 2-3 mm जास्त टाकावं लागेल आपल्याला. मी इथं 40 लेंथ आहे, इथं 43 हे टाकले लांबी. हे प्रमाणे आपण ड्रिलिंग प्रोग्राम कॅन सायकलमध्ये ड्रिल मारू शकतो CNC टर्निंग मशीनवर. आणि याची तुम्ही 4000 किंवा 4000 जागेवर इथं 4000 मी टाकले, इथं हा व्हॅल्यू तुम्ही 4000 टाकला, हे मायक्रॉनची व्हॅल्यू आहे. इथं मी 4000 टाकला, तुम्ही 5000 टाकला तरी बी चालेल. 5 mm पुढं येणार, परत 0.5 मागा जाणार. 0.5 कितीपर्यंत 43 पर्यंत 0.5 4 mm 4 mm पुढं जाणार आणि 0.5 मागा येणार. ते पूर्ण आपल्या सिंटॅक्स आहे. हे पूर्ण हे मशीनचं ड्रिलिंग कॅन सायकलची सिंटॅक्स आहे. हे एवढं टाकलं तर आपलं ड्रिलिंग पूर्ण होते. ओके मित्रांनो, मी आज ड्रिलिंग कॅन सायकल कसा करायचं CNC टर्निंग मशीन आणि फनो कंट्रोलमध्ये हा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगितले. ते झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी थ्रेडिंग सायकल आणि ग्रु सायकल मी डिटेल सांगणार आहे. ओके मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. ते झाल्यानंतर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. धन्यवाद.